आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीला शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, नद्या प्रदूषण करणाऱ्यांवर फौजदारी करा. इचलकरंजी शहराला वारणेचं शुद्ध पाणी मिळालंच पाहिजे, पंचगंगा आणि कृष्णा प्रदूषित करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, आदी मागण्यांचे निवेदन मनसेच्या वतीने प्रांताधिकारी यांना देण्यात आलं. इचलकरंजीचा विचार करता शहराला वारणेचं शुद्ध पाणी मिळणं गरजेचं आहे, त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनात म्हटलं आहे की इचलकरंजी शहराला लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून शुद्ध पाणी मिळणे गरजेचं आहे. पंचगंगा व कृष्णा नदी प्रदूषण झाल्यामुळेच 2012-13 या काळात शहर आणि परिसरातील अनेक लोकांचे बळी गेले आहेत, अनेक लोकांना आजाराला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, आदी मागण्यांचे निवेदन करण्यात आले आहे. मनसेच्या शिष्टमंडळाच्या वतीनं मागण्यांचे हे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र निकम, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष प्रताप पाटील, सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी, रवी गोंदकर, शहाजी भोसले, योगेश तिवारी, राजेंद्र तांदळे, सौ स्मिता पवार, नितीन कटके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.